नमस्कार, मी भाग्यश्री। टॉक टाइम मध्ये तुमचं स्वागत। आणि आज टॉक टाइम मध्ये आपण चर्चा करणार आहोत मुलांची वागणूक या विषयावर। अनेकदा मुलांची वागणूक ही पालकांसाठी समस्या बनते। आपल्या मुलाला आपण समजू शकत नाही असंही त्यांना वाटू लागतं। मग त्यावर उपाय म्हणून पालक बालरोग तज्ज्ञांकडे धाव घेतात। पण मग हे बिहेव्हिअरल प्रॉब्लेम्स म्हणजेच वर्तन समस्या नक्की असतात तरी काय, आणि त्या कशा समजून घ्यायच्या, याविषयी आज आपण टॉक टाइम मध्ये बोलणार आहोत। आपल्याबरोबर नागपूरहून आहेत बालरोगतज्ञ डॉक्टर श्रीकांत चोरघडे, तर औरंगाबादहून आहे डॉक्टर सुभाष देवडे पाटील, हेही बालरोगतज्ञ आहेत। तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर आम्हाला जरूर फोन करा। आमचा नंबर आहे 0226689924। आमचा नंबर पुन्हा सांगते 0226689924। डॉक्टर श्रीकांत, मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा आहे की ज्या प्रकारे वर्तन समस्या बिहेव्हिअर प्रॉब्लेम्स बद्दल आपण जे काही बोललो, तर खरंच या वर्तन समस्या नेमक्या असतात तरी काय? आपलं वागणं किंवा वर्तन जे असतं, आपण दर क्षणाला काही ना काही वर्तन करत असतो, आणि वर्तन करत असताना ते योग्य आहे का अयोग्य आहे याला विशेषण लावली जातात, आणि त्या आपण समस्या समजतो की एखादं मूल जे आहे की ते तोंडात बोट घालतं। मुलाच्या दृष्टीने ती समस्या नसते, पण आई वडिलांच्या दृष्टीतून असते। ओके, हे समस्यांचं कारण असतं की काही वेळेला आई वडिलांना आवडत नाही म्हणून, काही वेळेला समाज मान्य नसतं म्हणून, तर त्याला ते नाव वेगळं दिलं जातं। आणि हे विशेषण म्हणजे ही वर्तन समस्या असं म्हटलं जातं। ओके, म्हणजे श्रीकांतजी, तुम्ही जे सांगितलं की कधीतरी आई वडिलांना ते पटत नाही, पण त्या कदाचित त्या वयाला ते अनुरूप असतं। डॉक्टर सुभाष, मला तुम्हाला विचारायचं की तुम्हाला याबद्दल काय वाटतं, कशा प्रकारच्या वर्तन समस्या तुम्हाला वाटतात? वर्तन समस्याचा प्रामुख्याने विचार ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस जे आपण नॉर्मल व्हेरिएशन म्हणू किंवा प्रत्येक व्यक्तीमधला व्यक्तिमत्वामधला जो फरक आहे, तर तो नॉर्मल रेंज कुठपर्यंत आणि त्याची ॲबनॉर्मल रेंज कुठून सुरू होते, ही सीमारेषा खूपशी पुसट असते, आणि ती कौटुंबिक आणि सामाजिक आणि वेगवेगळ्या पार्श्वभूमीनुसार ती बदलली जाते। म्हणजे आज आपल्याकडे जी वर्तन समस्या आपण समजत असू, कदाचित अमेरिकेमध्ये ते नॉर्मल बिहेव्हिअर पॅटर्नही समजलं जाऊ शकतं। नक्कीच, म्हणजे एक देशापासून किंवा संस्कृती जशी बदलते तशा त्या वर्तन समस्या बदलू शकतात, त्या वर्तन समस्या वाटू शकतात। पण या वर्तन समस्या नक्की उद्भवतात कशातनं, म्हणजे कशामुळे आपल्याला वाटतं की या वर्तन समस्या आहे? डॉक्टर श्रीकांत, मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचंय। असं आहे की पालकांना जर लक्षात आलं की ह्या मुलाचं विशिष्ट वर्तन हे वयाला अनुरूप आहे, तर त्याला ते समस्या म्हणणार नाहीत। म्हणजे मगा जसं मी म्हटलं की तोंडात अंगठा घालायचा, तर हा चौथ्या महिन्यातला जर मूल असलं तोंडात अंगठा घालत असतं, तर आमच्या मेडिकलच्या दृष्टीने हे नॉर्मल असतं। या वयात जर मुलांनी अंगठा घातला नाही तर आम्ही काळजी करतो, आणि पालकांना जर वाटलं ही समस्या आहे तर हे डॉक्टरांकडे जातील, त्यांना दाखवतील किंवा मुलाच्या अंगठ्याला काहीतरी बांधतील। बरोबर आहे, आणि त्यातून मग ते समस्या समजली जाते आणि ती मग पुढच्या काळात ती जाते, कारण नको म्हटलेली गोष्ट करायची हे मुलांचं वैशिष्ट्य असतं, आणि मग ते समस्येत रूपांतर होतं। मग 2 वर्षाचं मूल तोंडात अंगठा घालेल ती समस्या आहे, आणि 4 महिन्याचं मूल घालेल ती समस्या नसते। नक्कीच, आणि मला वाटतं मगाशी आपण बोलत असताना एक भूकेबद्दल तुम्ही प्रश्न विचारला की लहान मुलं जेव्हा असतं तेव्हा हळूहळू त्याची भूक कमी होत जाते, आणि अनेकांना पालकांना तो खूप मोठा प्रॉब्लेम वाटतो की अरे त्यांना भूक नाही लागत आहे, तो खाताना टाळमटाळ करतोय। डॉक्टर श्रीकांत, मला मगाशी तुम्ही हा जो मुद्दा मांडला मला तो खूप महत्वाचा वाटला, तुम्ही त्याच्याबद्दल मला अजून सांगाल? हो हो, आत्ताच एक थोड्या वेळापूर्वी माझ्याकडे एक आई आली, 8 महिन्याचं मूल म्हणे 2 पोळ्या खातं, तर मी काय करू आता?
तर मागल्या वेळेला एक महिन्यापूर्वी त्याचं वजन 7.5 किलो होतं, आता 1 किलो वाढून 8.5 किलो झालं. तर एवढं वजन वाढायचं तर त्याला अन्नाची गरज असते ना. तर ही पहिल्या वर्षी अन्नाची गरज जास्ती असते आणि मग ती कमी होते, की 3 किलोचं मूल 1 वर्षाला 10 किलो होतं, म्हणजे 300 पट त्याची वाढ झालेली असते. आणि दुसऱ्या वर्षी 10 किलोचं मूल जेव्हा असतं ते 11 किलोवर जातं, म्हणजे किती 20% वाढ असते. तर ही वाढ कमी झाल्यामुळे मूल मग खायला बघत नाही असं आहे आणि ती मग समस्या म्हणून समजली जाते. डॉक्टर सुभाष, जसं आता ह्यांनी सांगितलं की भुकेबद्दलचा एक प्रश्न आहे किंवा तोंडात अंगठा घालण्याचा एक प्रश्न आहे, पण मूल जसं मोठं व्हायला लागतं तसे अजून ते प्रश्न वाढत जातात. आता परीक्षांचे सीझन आहेत किंवा अभ्यास करणं, शाळेत जाणं, असेही काही प्रॉब्लेम्स असतात. तर डॉक्टर सुभाष, मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचं आहे की कशा प्रकारच्या त्याच्यातनं अशा वर्तन समस्या निघू शकतात. साधारण 2.5-3 वर्षानंतर आपण मूल प्लेग्रुप किंवा नर्सरी किंवा बालवाडीत जायला लागतं आजकालच्या प्रथेनुसार. खरं म्हणजे जुन्या प्रथेनुसार 6 वर्षाचं झाल्याशिवाय कुठल्याही शाळेत जायची गरज नाही असा एक परिमाण होतं. पण आता बदलत्या शैक्षणिक परिमाणांनुसार 2.5-3 वर्षानंतर ते मूल शाळेत जायला लागतं. त्या वयापर्यंत ते मूल त्या कुटुंबामध्ये फक्त आईवडिलांकडे किंवा जे कोणी घरात इतर लोक असतील तेवढ्यांपुरतंच त्याचं एक्सपोजर किंवा त्याची रिॲक्शन असते. आणि शाळेत जाण्याची ही जी प्रक्रिया आहे ही त्याच्या आयुष्यातली, त्याच्या कुटुंबातून किंवा त्याच्या घरातून त्यांनी बाहेर निघण्याची ही पहिली स्टेप आहे. आणि म्हणून कुठलीही नवीन गोष्ट करत असताना जी एक मनात निगेटिव्हिटी असेल किंवा त्याच्याविषयीची रिॲक्शन असेल किंवा अनामिक आपण पालकांपासून तुटतो की काय अशी भीती असेल किंवा एकंदरीत शाळेतल्या वातावरणांविषयी शिक्षकांविषयीची ॲप्रिहेन्शन्स असतील, त्यातून शालेय जीवनामध्ये मग या वर्तन समस्या निर्माण व्हायला लागतात. साहजिकच कुठल्याही समस्येसारखं सुरुवातीच्या काळामध्ये त्या थोड्या अधिक तीव्र आणि अधिक प्रमाणात जाणवतात, पण हळूहळू ते मूल शालेय जीवनात रुळलं की बहुतांशी मुलांमध्ये त्या समस्या आपोआपच आटोक्यात यायला लागतात. मगाशी डॉक्टर श्रीकांत, तुम्ही एक छान मुद्दा मांडला शाळेबद्दल की शाळेत जाताना मूल जेव्हा रडतं तर त्यावेळेला मुलाला कशा प्रकारे आपल्याला समजवत आहे, तर तो मुद्दा मला परत एकदा जाणून घ्यायला आवडेल. असं आहे की मुलांना सवय आपणच लावत असतो. मुलांना शाळेत टाकायचं असलं तर सकाळी लवकर उठायचं, दात घासायचे, या ज्या सवयी आहेत तर या शाळेच्या वेळेला तुम्ही सुरू केल्यात तर मूल त्रास देतं. लहान मूल असताना त्याला फिरायला न्यायचं असं म्हणून जर वडील लवकर उठले आणि त्याला न्यायला लागले तर सकाळी मूल उठेल, दात घासेल, लवकर तयार होईल आणि शाळेच्या वेळेला त्रास होणार नाही. आणि पुन्हा शाळेत घालायच्या आधी, समजा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलाला आधीच तुम्ही शाळेच्या आवारात नेलं, शाळेचा आवार दाखवलं त्याला, त्याच्या शिक्षकांची ओळख करून दिलीत, तर त्या परिचित भागात जायला त्याला त्रास नाही होणार. अशी मुलं पुढे मग शाळेत जायला त्रास देणार नाहीत. तर हे अशा प्रकारचं मुलांच्या सवयी आपण पालकांना सांगून घडवू शकतो की ज्यातून त्या समस्याच निर्माण होणार नाहीत. एक मगाशी त्याची डेफिनेशन तुम्ही केली की वर्तन समस्याची, की एक केअरटेकरच्या जे पेशंट्स असतात त्याच्यावरती या वर्तन समस्या अवलंबून असतात. म्हणजे जितक्या प्रकारे तुम्ही ते समजू शकता, जितक्या प्रकारे ते सहन होऊ तोपर्यंत ती समस्या नसते, पण जर ती अति वाटली तर ती समस्या बनते. तर मला या गोष्टीबद्दल तुमच्याकडून दोघांकडूनही याचं स्पष्टीकरण हवंय. डॉक्टर सुभाष, तुम्हाला काय वाटतं या व्याख्येबद्दल? नाही, आपण कुठल्याही वयोगटात पाहाल की प्रत्येक व्यक्तीचं एक व्यक्तिमत्वाचा आणि स्वभावाचा एक भाग ज्याचा त्याचा असतो. अगदी मीही माझ्या वयात असेल तर समोरची व्यक्ती जर सातत्यानं एखाद्या गोष्टीला विरोध नोंदवायला लागली, ती सातत्याने माझं चुकीचं म्हणायला लागली किंवा एका विशिष्ट शिस्तीचं बंधन माझ्यावर घालायला लागली तर माझ्या बाजूने त्याची एक उलटी रिॲक्शन किंवा एक निगेटिव्ह अप्रोच सुरू व्हायला लागतो. आणि तशाच पद्धतीची वर्तन जे असतं ते लहान मुलांमध्ये असतं आणि म्हणून त्याला ती गोष्ट जेव्हा आवडायला लागेल, त्याला ती समजूत जेव्हा येईल आणि त्याचं कंपल्शन किंवा त्याचं बोर्डम म्हणजे त्याचं कंटाळवाने पण त्याला वाटणार नाही, त्यावेळेस मग ते मूल आपोआपच त्या गोष्टी करायला तयार होतं. बऱ्याच वेळेस
पालकांची रिॲक्शन ही ज्याला आपण ओव्हर रिॲक्शन म्हणू की माझ्याच शिस्तीच्या बडग्यानुसार ते मूल वागलं पाहिजे, त्याने हसतच शाळेत गेलं पाहिजे, त्याने रोज सकाळी शाळेत गेलंच पाहिजे, हे जेव्हा आपण एका हद्दीच्या बाहेर जाऊन शिस्तीचा बडगा त्याच्यावर उलटायला लागतो त्यावेळेस आपल्याला असं आढळतं की मुलाच्याही बाजूने मग त्याचा रेजिस्टन्स, विरोध आणि मग वर्तन समस्या सुरू व्हायला लागतात. पण मग डॉक्टर श्रीकांत, ह्याला अपेक्षांचं ओझं म्हणायला योग्य ठरेल का? म्हणजे पालकांच्या अपेक्षांचं ओझं कुठेतरी मुलावरती असतं आणि त्याच्यातनं या गोष्टी घडत असतात. हा बरोबर आहे. आणि त्या मुलांचं वर्तनाचं सुरुवात जी असते ती पालकांचं अनुकरण करण्यातनं काही समस्या निर्माण होतात. म्हणजे मुलांना जसं आई सतत नको नको नाही नाही म्हणते आणि मूल मोठं झाल्यावर मग आईला जेव्हा ते नको म्हणायला लागतं मग ती वर्तन समस्या होती. तर या पद्धतीने आपण कसं वागतो आहे, मुलासमोर आपण कसा आदर्श ठेवतो आहे, हे सगळं आई वडिलांनी लक्षात घ्यायला पाहिजे. आणि थोडासा जर धीर धरला की मूल का वागतंय, ते कशामुळे वागतंय हे, आणि मग जर त्याच्या वागण्याला तुम्ही इलाज करायचा प्रयत्न केला तर खरं उत्तर सापडेल आणि ती समस्याही समस्या वाटणार नाही. माझ्या दृष्टीने वर्तन समस्या हे मुलाच्या मनाचं आक्रंदन असतं असं म्हटलं जातं, क्रायफसिक माइंड. नक्कीच. म्हणजे कुठेतरी हे मुलाची संवाद साधण्याचं हे आपल्याला विचार करायला पाहिजे. जसं तुम्ही आता सांगितलं की खरंच संवाद साधण्याची गरज आहे. पालक आणि मुलांमध्ये एक चांगला संवाद असेल मग तो त्यांच्या वयानुरूप असू दे, पण ज्या प्रकारे त्यांना समजवता येईल, मला वाटतं या वर्तन समस्येवरती कुठेतरी आपल्याला त्या समजून घेता येईल. आपण अजूनही बोलणार आहोत याच्यावरती, पण आता टॉक टाइम मध्ये आपण एक ब्रेक घेऊ.